बघूया पुढची बातमी. कुख्यात गुंड गजा मारणे याची तळोजा जेल ते पुणे अशी मिरवणूक निघाली. या मिरवणुकीमध्ये शेकडो गाड्यांचा ताफा होता. राज्यामध्ये गुंडांचं उदात्तीकरण सुरू आहे का असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालाय. गुंड गजा मारण्याची मुंबई ते पुणे मिरवणूक. गजा मारण्याच्या स्वागताला शेकडो कारचा ताफा. गुंडाची मिरवणूक राज्यात राज्य नेमकं कुणाचं? ही मिरवणूक कुणा नेत्याची नाहीये किंवा ही मिरवणूक अभिनेत्याची सुद्धा नाहीये. ही मिरवणूक आहे कुख्यात गुंड गजा मारण्याची. पुण्यातला गुंड गजा मारणे एका हत्या प्रकरणात नवी मुंबईच्या तळोजा जेलमध्ये होता. खून खटल्यातून सुटका झाल्यानंतर गजा मारण्याची तळोजा जेलमधून अक्षरशः मिरवणूक निघाली. गजा मारण्याच्या कारमागं तब्बल 300 कारचा ताफा होता. एखाद्या लोकप्रिय नेत्यासारखा कारच्या सनरूफमधून बाहेर येऊन गजा मारणे समर्थकांच्या अभिवादनाचा स्वीकार करत होता. गजा मारणेची ही मिरवणूक नवी मुंबई ते पिंपरी चिंचवडपर्यंत चालली. पण ना त्याला तळोजा पोलिसांनी हटकलं ना हायवे पोलिसांनी. गृहराज्यमंत्र्यांनीही यावर फक्त कोरडा संताप व्यक्त केलाय. जेलमधनं जामिनावर सुटल्यानंतर एवढं मोठ्या संख्येनं माणसं जमवून 200-300 गाड्या घेऊन मिरवणूक काढलं ही अजिबात नियमाला धरून नाही. मला आत्ताच थोड्याच वेळापूर्वी त्याची माहिती मिळालेली आहे. मी पुण्याच्या आयुक्तांशी लगेच बोलतो, पोलीस आयुक्तांशी. या संपूर्ण जर काही त्याच्या व्हिडिओ क्लिप्स व्हायरल झाले असतील तर त्या व्हिडिओ क्लिप्स आपण निश्चितपणानं तपासून घेऊ आणि त्या तपासल्यानंतर अशा पद्धतीचं बेकायदेशीर कृत्य जमाव जमवून जर कोणी केलं असेल तर चौकशी आणखी त्याच्यावर निश्चितपणानं कारवाई करू. गुंडापुंडांचं उदात्तीकरण समाजासाठी घातक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. आज जर आपण बघितलं की हे परंपरा जी आता नव्याने सुरुवात झालेली आहे की 200 मोटरसायकल 500 कार अशा प्रकारची जी पद्धत चालू झालेली आहे ती निश्चितच समाजाच्या दृष्टीने घातक तर आहेच आहे परंतु वैयक्तिकरित्या त्या गुन्हेगाराच्या दृष्टीने सुद्धा घातक आहे. गजा मारण्यासारख्या गुंड प्रवृत्तीचं उदात्तीकरण करण्याऐवजी ती ठेचून काढणं गरजेचं आहे. पोलिसांसोबतच सामान्य लोकांकडूनही अशा गुंडापुंडांना थारा देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जाते आहे. गजानन मारणे बाहेर आल्यानंतर त्याच्या बरोबर 500 गाड्या असल्याचंही आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. त्याच्यावरती तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर सुमित भोसले, सागरवाड, साम टीव्ही.